मी मनुष्याचा पुत्र माझ्या दिव्य दूतांना बरोबर घेऊन माझ्या वैभवानिशी येईन, तेव्हा मी माझ्या वैभवशाली सिंहासनावर बसेन. मग सर्व राष्ट्रांना मी माझ्या समोर एकत्र उभे करीन आणि मेंढपाळ मेंढरे व बकरे वेगळे करतो तसे मी लोकांना वेगळे करीन. मेंढरांना मी माझ्या उजवीकडे आणि बकऱ्यांना माझ्या डावीकडे करीन. मग मी राजा या नात्याने माझ्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेन, अहो माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोक हो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला अन्न दिले, मी तान्हीला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी प्यावयास दिले, मी परका होतो तरी तुम्ही माझे स्वागत करून मला घरात घेतले, मी वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिली, मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्या भेटीला आला. त्यावेळी नीतिमान लोक मला म्हणतील, प्रभूजी तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले, आणि तान्हेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा काही प्यावयाला दिले, तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले, तुम्ही वस्त्रहीन असताना आम्ही केव्हा तुम्हाला वस्त्र दिली, तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो. मग राजा या नात्याने मी त्यांना सत्य सांगेन, ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टी माझ्या बांधवांसाठी केल्या त्यावेळी तुम्ही त्या माझ्यासाठीच करीत होता, पण मी माझ्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेन, अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्या पुढून निघून जा. सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात निघून जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही, तान्हीला होतो तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही, परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही, आजारी होतो तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते मला म्हणतील, प्रभूजी तुम्ही भुकेले तान्हेले परके उघडे आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुम्हाला मदत केली नाही. तेव्हा मी त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला सत्य सांगतो, या माझ्या बांधवांना मदत करण्याचे तुम्ही नाकारले तेव्हा तुम्ही मलाच मदत करण्याचे नाकारले. मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल.